मला वाटतं राज ठाकरे त्याचं भाषण हे माझ्या मते आमच्या मते नॉन कॉग्निशेबल आहे, अदखलपात्र आहे. मला वाटतं ते एवढी भाषणं करतात आणि बोलतात त्यापेक्षा त्यांनी एखादा दुसरा खासदार निवडून आणून दाखवावा. बोलायला काय लागतं, देऊ नका म्हणायला काय लागतं, पण माझ्या पक्षाला द्या, मला द्या आणि निवडून आणायला फार मोठं धारिष्ट लागतं. आज दुर्दैवाने त्याचं विचार 283 मध्ये विधानसभेमध्ये कोणी नाहीये, 78 विधान परिषदेमध्ये त्याचं कोणी नाहीये, कोण आहे त्यांचं, कोणीच नाहीये. आणि मग आतापर्यंत मी लोकसभेला उभा राहणार कुठे आहे, आता सबशेल त्याची माघार झालेली आहे. आता फक्त करमणूक केंद्र त्यांचं काय आहे, येतात भाषणं देत आहेत. परवा माननीय मुख्यमंत्री मोदी सांगितलं की ते फक्त बारामतीची स्क्रिप्ट वाचून दाखवत आहेत आणि तसंच चाललेलं आहे, त्याचं तसंच चाललेलं आहे. पण तुम्हाला वाटतं की लोक तेवढ्यापुरतं ऐकतात, करमणूक करतात, अन्यथा त्यांना काहीतरी रिझल्ट मिळाला असता राज्यामध्ये, एखादी दुसरी जागा त्यांची आली असती विधानसभेला, एखादी महापालिका आणली असती, काहीच नाही त्यांचं. त्यामुळे फार दखल घेण्यासारखं काही त्यांचं म्हणणं आहे असं आम्हाला तर अजिबात वाटत नाही आणि मतदारांनाही वाटत नाही. धुळ्याचे आमदार अनिल गोटेंनी लोकसभा निवडणुकीची घोषणा केली, काय सांगा? ठीक आहे, तो त्यांचा प्रश्न आहे, ते स्वयंभू आहेत, महापालिकेपासून तसे ते आमच्या संपर्कातही नाहीये, त्यामुळे ते मोकळे आहेत. त्यांनी लोकसभा लढवावी, त्यांनी राष्ट्रपती पदासाठी फॉर्म भरावा, काय त्यांना जे करायचं त्यांनी ते करावं, ते मोकळे आहेत.